बोलताना पण इकडे तिकडे होऊ शकतं पण ते समजून घ्या आणि मित्राला खूप प्रेम द्या कारण आज प्रीमियर आहे, आज सुरुवात झाली आहे, बरेच थिएटर हाऊसफुल झालेले आहेत, सुरुवातच खूप छान झालेली आहे त्यामुळे क्रॉस ऐकायला सगळं छान येतं की रिव्ह्यू चांगले येतात आणि इन्फोसिस थिएटरमध्ये चालते सो तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच राहू दे. नवीन सुरुवात केली आहे, ह्या सुरुवातीला प्रेम द्या, आशीर्वाद द्या आणि आमच्या पूर्ण रुद्राच्या टीमला खूप खूप असं म्हणतात ना एकदम जवळ घ्या आणि प्रेम करा. दीपालीजी सबसे पहले आपको बहुत बहुत बधाई हो. दीपाली जी सबसे पहले आपको बधाई हो. पर वो तो हिंदी में भी कारण से देख सकते जो हिंदी भाषी लोग भी देखे थे जो पिक्चर है सब लोग देखे आगे वैसा नहीं है. रुद्रा फिल्म आज प्रीमियर है रुद्रा फिल्म का और ये फिल्म आपके सबके लिए कह रही है. सिर्फ महाराष्ट्रियन के लिए नहीं, हर कास्ट के लोग देख सकते हैं क्योंकि हमने ये फिल्म को अलग तरीके से बनाया है. बहुत सारा एक्शन फिल्म है इसमें. हमारा हीरो आपको एक अलग रूप में नजर आएगा. रुद्रा ये इसका नाम अभी मुझे याद नहीं रहता क्योंकि मैं इसको रुद्रा रुद्रा ही बोलती हूँ तो ये ओरिजिनल रुद्रा हो चुका है. तो ये जो पिक्चर है ये फिल्म है पूरी एक्शन फिल्म ड्रामा डांस हर चीज दिखेगा. जैसे आप साउथ की फिल्म देखने के लिए भागते हो ना वैसे आप रुद्रा देखने के लिए भागते हो क्योंकि उस लेवल की फिल्म है. उस तरीके से बनाई हमने सबसे क्योंकि हमारे अशोक जी जो थे पैर पे दर्द है इसके लिए वो खड़े नहीं रुकते हैं. अशोक जी का इतना ही सपोर्ट है, सबसे ज्यादा सपोर्ट मिलता है. उसके बाद मेरा तो थोड़ा सा सपोर्ट है लेकिन ये फिल्म हमारी है और हमने इसको बनाया है और हम चाहते हैं कि रुद्रा सिर्फ और सिर्फ मराठी तक नहीं तो ऑल राउंडर चले. क्या क्या आज हम पिक्चर बघणार तुम्ही सगळे. माझं कॅरेक्टर आहे सुनंदा म्हणून आहे जी रुद्राची बहीण आहे आणि ह्यात तिचा एक रिवेंज आहे. तिच्या भावाच्या मृत्यूनंतर ती रिवेंज कसा घेते ते तुम्हाला रुद्रामध्ये बघायला. रुद्रा की बहन का रोल कर रही हूँ सुनंदा और वो रोल वो रुद्रा की सिस्टर का है. उसका एक रिवेंज है और वो एक रिवेंज किस तरह से अपने अपने भाई का मौत का बदला किस तरह से लेती है वो आपको देखना. इसमें बैलेंस करना पड़ता है और एक्टिंग तो करते ही है लेकिन एक्टिंग के साथ स्किल होना चाहिए जो प्रोडक्शन में हर एक व्यक्ति में हो. कितना प्रेशर रहा आपके ऊपर? मतलब प्रेशर रहता है हर एक बंदे का, हर एक एक्टर्स का टैंडम्स उठाना, सबको समझना. तो पर हमने कभी मी त्यांच्यासोबत काम करतोय. मराठी इंडस्ट्रीमध्ये ते एक दिग्गज कलाकार आहे आणि मला कायम सन्मानच आहे आणि रिस्पेक्ट खूप आधीपासून होता. मी खूप आधीपासून त्यांना बघते वेगवेगळ्या शोजमध्ये आणि रुद्रमध्ये काम करताना ते माझ्यासोबत आहेत हेच माझ्यासाठी वेळ सुद्धा. आणि तुझ्या कॅरेक्टरबद्दल रुद्रामध्ये रुद्रामध्ये सगळ्यात अगोदर सगळ्या पत्रकारांना मीडिया असून थँक्यू म्हणू इच्छितो. धन्यवाद की तुम्ही सगळे इथे आला. मराठी चित्रपट हा प्रमोट करणं आजचा आणि खूप टायमापासूनची गरज आहे. मराठी माणूस हा प्रत्येक मराठी माणूस चित्रपट मत गेला पाहिजे, हा चित्रपट बघितला पाहिजे. कारण सगळ्यांनी बघितला आहे 100 कोटी खर्च करून पण ते पिक्चर चांगले नसतात. पण आपला मराठी चित्रपट इतकी सुंदर स्क्रिप्ट असते. तुम्ही रुद्रामध्ये जावा किंवा कुठल्याही मराठीत जावा ते 2 करोड टाकू दे 3 करोड टाकू दे ते जीव 200 कोटीचा टाकतात. त्यामुळे
सगळ्या आपल्या मराठी प्रेक्षकांनी रुद्र बघायला जावं. आणि रुद्रबद्दल सांगायला गेलं तर एक रुद्र कॅरेक्टर माझ्याकडे आल्यानंतर मी फक्त एवढं बोललो, पहिले शिवा गेल्यानंतर ह्यावेळेस बोलले हर हर महादेव करू. आणि एक महाराष्ट्राचा पुत्र आहे मी, भारत श्री झालेलो आहे, राष्ट्रीय झालेलो आहे. तसंच प्रेम मला रुद्राला पण द्यावा, म्हणजे संपूर्ण टीमला द्यावा. प्रदीपजी सेंटर में आइए. प्रदीप जी सबसे पहले आपको बहुत बहुत बधाई हो. आपको देख के मुझे सोने के याद आ रहे गब्बर सिंह जैसा ही है. तो